शरद वाईले यांनी व्यासपीठाकडे जायचंय, तसंच निर्दोष मडवी यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. दीपक फुलोर नसत्या कारणाने गोपीनाथ फुलोर यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. तसेच दिलीप वाईले, जगदीश फुलोरे, प्रकाशजी वाईले, दीपक वाईले आणि संदीप म्हात्रे या सर्वांनी व्यासपीठावर यायचंय, त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. भगवान पावशे आलेले आहेत, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हरिभक्त पारायण. मी दिलीप दादाला विनंती करतो की आपले हस्ते पटकन सत्कार करून घ्यायचा आहे. गोपीनाथ फुलोरे, दीपक फुलोरे यांच्या शरद वाईले, तसेच गोपीनाथजी फुलोरे, गोपीनाथजी फुलोरे, तसेच निर्दोष मडवी, निर्दोष मडवी. मी रवी वाईले यांना विनंती करतोय, त्याचा पण जायचा. भगवान पावशे यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. रवी वाईले यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या जेवणाची व्यवस्था आणि आम्हाला आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येतोय. रवी वाईले यांनी यायचंय. दिलीपदादा फुलोरे, खरोखरच असे दानशूर व्यक्ती आपल्याला मिळायला पाहिजेत की ज्यांना सर्व मुलांची काळजी असते, अख्ख्या गावाची काळजी क्रिकेटच्या बाबतीत ते वाहून घेतात. अशी रवीजी वाईले यांचा सत्कार करण्यात येत होतोय. तसेच जय यांनी षटकार मारल्याबद्दल त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एकनाथजी वाईले यांच्याकडनं. जय वाईले याला 500 रुपये आणि श्याम यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर श्याम याने देखील शेवटचा चौका टोकला, त्याच्यासाठी 200 कॅश प्राईज झालं या ठिकाणी. थँक्यू सो मच. तर या मॅचचा हिरो देखील ठरला, मॅन ऑफ द मॅच श्याम दोतकर, ज्याने एक जबरदस्त खेळी मैदानावरती साकारली. आणि विशालला मनोज कोलेकर यांच्याकडनं आलेत 500 रुपये. तर विशाल आपण देखील यायचंय. तर वसंतदादा भोईर यांच्या शुभाचे ते प्राइस देऊन सन्मानित केलं जात आहे विशालला. वेल डन विशाल, वेल डन. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच श्याम दोतकर ठरला मॅन ऑफ द मॅच. शेवटपर्यंत मॅच मध्ये राहिला आणि अंतिम चौका टोकत त्यांना मॅच जिंकून दिली आहे. तो श्याम दोतकर मॅन ऑफ द मॅच. आणि दिलीपदादा फुलोर यांच्या शुभाचे त्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. तर दोन्ही संघ लाईनअप करा समोर या आणि लगेच बक्षीस समारंभ थोड्याच वेळानंतर इथे सुरू होईल. तर आपण दोन्ही टीमला विनंती करूया की आपण समोर यावं.
तर लीग मध्ये 8 संघ होते 8 संघात ना आपण पहिले चॅम्पियन संघ राहिला परिले पण संघ रनर अप संघ राहिला मिरेले पण संघ आणि थोड्याच पर्यंत ते बक्षीस समारंभ देखील तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी भव्य दिव्याचे दोन ट्रॉफ्या मालिकाबीसाठी कूलर आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक ह्या ट्रॉफ्या तुम्ही बघतायत आणि त्याचं बक्षीस वितरण सोहळा थोड्याच पर्यंत सुरू होईल तर त्याच्या अगोदर तर आपण पहिलं पारितोषिक देणार आहोत उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे आपण ट्रॉफी देणार आहोत तर ती ट्रॉफी घेऊन यायची आणि ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे एकनाथजी वाले साहेबांकडे ती ट्रॉफी पुरस्कृत झाली आणि ती देण्यासाठी देखील आपण आमंत्रित करूया सन्माननीय पाहुणे आमचे एकनाथजी बाले त्याचबरोबर वसंत भोई साहेब दिलीप दादा फुलोरे सगळे मान्यवर आपण जायचं आहे तर ज्या ट्रॉफ्या आपण बघतोय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि ज्या आम्हाला ट्रॉफ्याला आपल्या एकनाथजी वाले साहेब यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफ्या आल्यात थँक्यू सो मच तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि बेस्ट फिल्डर अर्थात या दोन संघातनं ज्याच्याकडनं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं तो क्षेत्ररक्षक तर खेळाडू पाहतोय ऋषी मात्रे बेस्ट फिल्डर तर सुपर झेल त्याने टिपला आणि त्या खेळाडूला ही ट्रॉफी देऊन सन्मानित केले जात आहे आणि याच्यानंतर जो प्राइज असेल बेस्ट बॉलर मित्रांनो बेस्ट बॉलर म्हणजेच ज्या खेळाडून या लीग मध्ये अक्षरशः या खेळपट्टीवरती फलंदाजांना रोक लावली त्यांच्या पायात बेड्या घातल्या असा गोलंदाज आणि ज्या गोलंदाजांना तब्बल या लीग मध्ये 14 विकेट घेतल्यात गोलंदाज आहे विशाल दुधकर आणि त्याला ही ट्रॉफी देऊन सन्मानित केले जात आहे त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज खऱ्यातून मित्रांनो आजचा दिवस ज्याच्या नावावरती राहिला सांगण्याची गरज नाहीये अर्धशतक देखील पाहायला मिळालं खेळाडू आहे श्याम दुधकर आणि तो ठरलाय या लीग मधला बेस्ट बॅट्समन अर्धशतकी खेळी त्यांनी केली आणि या मॅच मध्ये देखील एक चांगली मॅच विनिंग पारी त्यांनी खेळली तो ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज तर आपण या लीग मधल्या मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत कारण भाई आपण घेत नाहीये जास्त अंधार होत चाललाय मालिकावीर अर्थात ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा पूर्ण रायगड ठाण्यामध्ये असते आणि मलंगाचा डाण्याबाग म्हटलं का जाते हे प्रात्यक्षिक दाखवलं त्याने या लीग मध्ये आणि तब्बल त्यानं या लीग मध्ये जवळजवळ 135 जाबा त्यानं केल्या तो रवी वाले मालिकावीर आणि एक कूलर आपल्याला लाभलाय श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्सचे प्रॉपरायटर प्रमोद वाहिले यांच्याकडनं तो कूलर आहे आणि तो कूलर देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे वेल डन जबरदस्त खेळ झाला तर या लीग मधला द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनर अप संघ राहिलाय मिहीर इलेव्हन संघ आणि तो संघ या लीग मधला रनर अप संघ त्याला ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे कॅश प्राइज आणि ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केलं जात आहे वेल्डन काल भरपूर चांगला क्रिकेट पाहिला आज मध्ये कुठेतरी तो संघ कमी पडला आणि हा अंतिम सामना त्यांना परास व्हावा लागलाय तर रवी बायलेंचा संघ आणि या स्पर्धेतला चॅम्पियन संघ बक्षीस देण्याअगोदर तसेच प्रकाशजी मडवी साहेब यांना विनंती करतो आपण समोर यावं आणि चॅम्पियन संघ ठरलाय आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय तो संघ आता परी इलेव्हन संघ रोकेश बाईज आणि भगतीबे ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केलं जात आहे तर या ठिकाणी चॅम्पियन संघ राहिलाय परी इलेव्हन संघ वेल डन एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तो संघ चॅम्पियन ठरला
थैंक यू सो मच 2021 चा बीपीएल स्पर्धा या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला मोलाचं सहकार्य केलं त्या सर्व दानशूर दात्यांचा मी आभार व्यक्त करतो।